छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये अनेक वर्षापासून गवळी समाजाकडून सगर भरवण्याची परंपरा सुरू असून आजही ती कायम आहे. शहरातील संस्थान गणपती येथे हिंदू मुस्लिम व इतर समाजाचे नागरिक आपले रेडे सजवून त्यांची मिरवणूक काढतात. या मिरवणुकीला सर्व समाजातील नागरिक उपस्थित असतात. ढोल ताशे वाजवतात, फटाक्यांची आतिषबाजी करत रेड्यांना गणपती समोर नतमस्तक केले जाते. नंदवंशी अहिर गवळी समाज या सगर कार्यक्रमाचे आयोजन करत असते. रेड्यांचे व मशीनचे मालक आपल्या रेडे मशीनना सजवून या मिरवणुकीत सहभागी होतात आणि हा उत्सव साजरा करतात. काय सांगाल, आज सगर होत आहे, कशी परंपरा आहे सगर? सर्वप्रथम सर्व भारतीयांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. हा दिवाळीच्या नंतर 2 दिवसानंतरचा हा उत्सव असतो. हा त्याला भाऊबीज सगर असं म्हणतात. आणि हा जो सगरचा उत्सव आहे, हा दुग्ध व्यवसाय करणारे जेवढे लोक आहेत, गाई मशीनचे सर्व समाजातील सर्व स्तरातील लोक हे हा उत्सव करतात. याच्यात सर्व गाईंना मशीनना रेड्यांना सजवून त्यांचा एक उत्साह साजरा करतात. वर्षभर त्यांच्याकडून आपण काम करून घेतो, दुग्धाचं उत्पादन करून घेतो, मशागत करून घेतो. त्यांच्यासाठी आज हा उत्साहाचा दिवस असतो. सर्व प्राणी मात्रांवर आज जो आहे हा आनंदाचा वर्षाव असतो. या मागचा उद्देश एकच आहे, म्हणजे सर्व शहरातील लोकांनी मिळून मिळून राहायचं आहे. सर्व स्तरातील लोक, कोणत्याही जाती धर्माचा भेदभाव न करता हे सर्व स्तरातील लोक येतात. व सर्व स्तरातील लोक, हिंदू मुस्लिम सगळे लोक, काही मशीनचे धंदे करणारे सगळे लोक या याच्यात मिळतात. माझं नाव गजेंद्र कन्हैयालाल सिद्ध. वर्षाची जी परंपरा जी आपल्या सर्व संभाजीनगर शहरामध्ये आज आहे, आज रेड्याची परंपरा जी काय म्हणजे शेकडो वर्षापासून चालू आहे. आपले शेतकरी बंधू पूर्ण गवळी समाज आज पूर्ण वर्षानुवर्षानी तो मिठ हा मनात आलेला आहे. आज इथं रेड्याची खूप मोठ्या प्रमाणावर हजारो हिंदू मुस्लिम शीख ईसाई पूर्ण लोकांच्या रेड्याची परंपरा कायम चालवली जातात. लोकनायक न्यूज